ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मंडळी, आज सोमवार आणि सोम प्रदोष यानिमित्त तुम्ही सर्वांनी पूजा केल्या आहेत, मनोकामना पूजा, मनोकामना शिवपूजा म्हणतो आपण त्याला, जी का आपली मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी ती पूजा केली जाते। मला एकच सुचवायचं आहे तुम्हाला की तुम्ही जी पूजा करता ती करत रहा। बऱ्याच वेळेस काय होतं, लवकर तुम्हाला फळ मिळत नाही त्या पूजेचं, काही जणांना उशीर लागतो, पण मिळतं याची गॅरंटी 100% मिळतं, 100% मिळतं, त्याच्यामुळे तुम्ही करत राहा, एवढंच सांगायचं आहे। कारण बऱ्याच वेळेस अर्धवट सोडतात ना, मग दुसरी पूजा काहीतरी करायचं बघतात, तर ही पूर्ण होईपर्यंत करतं। कधी कधी 4 महिन्यात, 2 महिन्यात, कोणाला 6 महिने लागतं, कोणाला वर्ष लागतं, कोणाला 2-3 वर्ष पण लागलेत, पण ते काम झालं त्यांचं, काय जी मनाची इच्छा ते पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही असं सोडून देऊ नका, हे करत राहा। होणार आहे आपली मनाची इच्छा पूर्ण होणार आहे, मनोकामना पूर्ण होणार आहे, ही मनामध्ये पक्क ठरवा। अर्धवट असं मनामध्ये काही करू नका आणून, तर ही पूजा सतत करत राहा आणि तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे यात कसलीही शंका घेण्यासारखं नाही। कारण ओंकारेश्वर ही तुमची मनोकामना पूर्ण करणार आहे, 100% करणार आहे, एवढं सांगायचं। ओम नमः शिवाय, ओम नमो ओंकारेश्वर देवतायं, ओम नमो ओंकारेश्वर देवतायं, ओम नमो। सर्वांनी पूजा मांडली याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, तुम्ही सतत करत राहावी अशीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। कारण पूजा करायला नवीन आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण जुने आहे ते करत राहिलेत, पण नवीन कुणी मंडळी जोडली आहे त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा, तुम्ही करत राहा हेच विनंती। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।